देह सारा उगाड़ीला जन सेवा हाथ माथा आए खरा देव धर्म खिजवीला देह सारा उगाड़ीला जन नमस्कार रसिकहो, विकासासही सेवा हे प्रीत जपणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या प्रबोधनाची मंगलमय पहाटगाणी या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नितीन संभाजी माने धुळे महानगरपालिकेने सकाळी 6 ते 6:30 या दरम्यान पहाट गाणी सुरू केलेले. तो फार चांगला उपक्रम आहे. फार दिवसापासून खंडित झालेला उपक्रम चालू केला त्याबद्दल धुळे महानगरपालिकेचे आम्ही जाहीर आभार मानतो. नमस्कार, मी आशिष महाजन, धुळे महानगरपालिका प्रस्तुत पहाटेचे मंगलमय गाणी याचं ध्वनिमुद्रण मी स्वतः करतो. हे ध्वनिमुद्रण करताना मला अनुभवत येतं की 50 वर्षांपूर्वी हा जेव्हा उपक्रम राबवला जायचा तेव्हा तर काही रेकॉर्डिंग वगैरे एवढ्या टेक्नॉलॉजीज नव्हत्या, पण आज ते शक्य, ते इझिली पॉसिबल आहे, आज आपण करू शकतो. तर मी ते तेव्हा का त्या काळाचा अनुभव आज अनुभवत आहे आणि खूप खरंच खूप एक आनंददायक अनुभव आहे. मी अनिल देवपूरकर, राष्ट्र सेवा दलाचा शहर अध्यक्ष. धुळे महानगरपालिकेने जे उपक्रम राबवला आहे मंगलगाणे, ते अतिशय इतका सुंदर आहे की बरेच लोक जे सकाळी जे पहाटे फिरतात ना, तर त्यांना ते ऐकायला आणि त्यांना खूप नवीन ऊर्जा मिळते. आणि त्याच्यामुळे जे काही कोणी असे जे वयस्कर जे लोक आहे त्यांना ऐकून अजून म्हणजे जगण्याचे आयुष्य वाढतं. चांगले गाणे, चांगली संस्कृती, त्याच्यात सगळे खूप सुंदर, एकदम ऐकण्यासारखं आहे. जे महानगरपालिकेने हा उपक्रम राबवला आहे हा अतिसुंदर आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेचं मी राष्ट्र सेवा दलाकडनं त्यांचं धन्यवाद करतो. धुळे महानगरपालिकेतर्फे एक खूप चांगली परंपरा 1 मेपासून सुरुवात झालेली 2021 पासून. 50 वर्षापूर्वी पहाटे पहाटे धुळ्याला पहाट गाणी लागायची आणि ती गाणी उदाहरणार्थ घनश्याम सुंदरा श्रीधरा सांगा मुकुंद कुणी हा पाहिला अशा पद्धतीचे ते गाणे असायची. आणि म्हणून लोकांना त्या काळामध्ये शहर लहान होतं 50 वर्षापूर्वी आणि नगरपालिकेच्या 4 भोंग्यावरून अख्ख्या शहरात ऐकू जायचं, पण 50 वर्षामध्ये कॉलन्या वाढल्या, ते वाढलेत. म्हणून महानगरपालिकेला महापौर चंद्रकांत बापू सोनार, आयुक्त अजय शेख यांना आम्ही विनंती केली की आपण ही परंपरा, जुनी परंपरा सुरू केली तर आपले 2 कामं होतात, लोकांना चांगली गाणी पण ऐकायला मिळतात आणि नगरपालिकेला प्रबोधनसुद्धा, जे काही कोरोनाचं प्रबोधन असेल, कोरोनामुक्तीचं प्रबंध असेल, याचासुद्धा फायदा होतो. आणि म्हणून त्या उपक्रमाला 1 मे 2021 पासून सुरुवात झाली आणि एक निराळा आनंद पहाटेची गाणी ऐकताना लोकांना मिळू लागला. त्यातून आम्ही कोरोनाचा पण संदेश द्यायला लागलो की आता मास्क हे तुमचं कवच कुंडल आहे, ते तुम्हाला आता आयुष्यभर वापरावंच लागेल आणि कोरोना हा आता आपल्याला कायमस्वरूपी रूप बदलून आपल्याबरोबर राहील असं समजून जर वागलं तरच कोरोनामुक्ती होऊ शकते. हेही संदेश त्याच्यातून नगरपालिकेतून देतो. नगरपालिकेच्या ज्या सुविधा आहे, उदाहरणार्थ घंटा गाडी, कचरा गाडी, याच्यामध्येच कचरा टाका, आता पूरग्रस्तांना मदत करा, या साऱ्या गोष्टी पहाटेच्या या गाण्यामध्ये गाणींबरोबरच आम्ही निवेदन करत असतो. आणि ही सर्व प्रक्रिया
महापौर चंद्रकांत बापू सोनार आणि आयुक्त अजित शेख यांना आम्ही सांगितल्यानंतर ज्याच्यामध्ये हिरामन आप्पा गवळी, भिकन आप्पा वराडे, चेतन मंडोरे, सुनील देवरे, आम्ही एक पत्रक दिलं की हा उपक्रम परत सुरू करा आणि ते त्यांनी मान्य केलं. 1 मेपासून हा उपक्रम सुरू झाला ज्याच्यामध्ये मनोज वाघ सारखा कलावंत मित्र, कैलाश शिंदे, गणेशगिरी उपायुक्त हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सूचना करत असतात. याचं लेखन आणि निवेदन हे कल्याणी कछवा, त्यानंतर त्रिवेणी सोनोने आणि मी करत असतो आणि रेकॉर्डिंग धुळ्याचा अतिशय चांगला जुना शेखर साऊंड सर्व्हिसचा आशिष महाजन हा करीत असतो. एकूणच धुळेकरांना एक नवीन सांस्कृतिक पर्व म्हणूया, प्रबोधनाचं सांस्कृतिक पर्व या निमित्ताने सुरू झालेलं आहे. नमस्कार.